आज बनूया मस्त अशा मेथीचे पराठे। तर त्यासाठी लागणार आहे मेथी। इथं मेथी छान निवडून घेतलेली आहे। आता मी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेते। तर पहिला ही स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेते। इथे घेतलेले 2 मिरची, लसूण आणि जिरं आता मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे। आता हे पहिला मिक्सरला वाटून घेते। असं मिक्सरला वाटून घ्यायचं। आता घेतलेली आहे परात, तर इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्यामध्ये आता ही मिरची जी वाटून घेतलेली, मिरची आणि लसूण ते घालूया। यामध्ये घालूया मेथी चिरलेली, त्यानंतर थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, एक 2 चमचे दही, आता है पीठ मळून घ्यायचं। पहिला मिक्स करूया। पीठ मळून घ्या, थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। तर हे बघा असं मळून झालेलं आहे। आता थोडंसं तेल लावून ह्याला ठेवून देऊया, 1-2 चमचे तेल लावायचं। आणि असं जरा 1-10 मिनिट झाकून ठेवून द्यायचं। तर आता इथं पीठ छान मुरलेलं आहे। आता याचे छान गोळे करून घ्यायचे। चपातीच्या साईजचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता। असे मी आता गोळे करून घेते। तर आता लाटून घ्या। थोडंसं पीठ लावायचं। तर हे बघा
असं लाटून घेतलेलं आहे. आता मी हे सगळे असे लाटून घेते. पहिला तवा तापलेला आहे, आता आपण पराठे भाजून घेऊया. थोडंसं तेल लावा किंवा तूप, काही पण चालतं. तर रेडी आहे मस्त असा आपला मेथीचा पराठा. मस्त असे मेथीचे पराठे रेडी झालेले आहेत. दह्यासोबत मस्त लागतात. सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता.